उरण मतदार संघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून मतदार संघात अनेक विकास कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून पारंपोंड, डेरवली, खानावळे आणि तुरमाळे या गावांमध्ये विकास कामे करण्यात येणार आहे. या विकास कामांचा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी शुभारंभ करण्यात आला. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन 9 आणि 10 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानुसार बुधवारी कोळखे पारपुंड गाव ते पळसपे फाटा नदीला संरक्षण भिंत बांधणे, डेरवली इथं मूर्ती विसर्जन घाट बांधणे, खानावले इथं अंतर्गत रस्ता तयार करणे, तुरमाळे इथं सुदाम भोपी यांच्या घरापासून ते जनार्दन जाधव यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणं या विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सोहळ्यास पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच निलेश म्हात्रे, युवा मोर्चाचे योगेश लहाने, सुनील गवंडी, गणेश सुरते, कोळखे उपसरपंच नाजमीन पठाण, माजी सरपंच दत्तात्रय हातमोडे, संतोष पारदी, वसंत हातमोडे, विष्णू ढोकल, प्रफुल्ल झिराळे, विष्णू ठोकल, जगदीश पाटील, विशाल गायकर, जगन्नाथ हातमोडे, राजेंद्र उद्रे, विभागीय अध्यक्ष रवींद्र शेळके, नारायण पाटील, ज्ञानेश्वर दरे, सुरेश पाटील, गाव अध्यक्ष रुपेश शेळके, महेश शेंडे, खानावळे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश लबडे, सुनील चव्हाण, संभाजी पाटील, अनुज लबडे, उमेश घोडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत आणि तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. मला वाटतं अतिशय आता चांगला दिवस आहे की एवढ्या वर्ष आम्ही पनवेल विभागामध्येच फक्त आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा निधी वापरू शकत होतो, परंतु आपण सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या मदतीनं माननीय महेश बालदी साहेबांना चांगल्या मताधिक्यानं आपण आमदार म्हणून निवडून दिलं, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी आभारसुद्धा मानतो. आणि याच्या पुढं आमदार निधी आपल्याला सर्वांना गावामध्ये मिळायला आता सुरुवात झालेली आहे. मी आमदार झाल्यापासून आपली पहिलीच निधी त्यांना मिळालेली आहे आणि त्या निधीचा वापर चांगल्या पद्धतीनं आज आपण 4 कामांचं भूमिपूजन करतो. उद्या 4 कामांचं भूमिपूजन आम्ही ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या या उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये चांगली चांगली कामं करून आपल्या गावांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आमदार महेश बालदी साहेब प्रयत्न करतात. त्यांच्या जोडीला माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत. आपण 25-15 मध्ये मुख्यमंत्री सहायता निधी जो असतो तो सुद्धा यंदा जो आपण घेतला होता, आपण जो सर्व ठिकाणी कामं टाकली होती, तो निधी सध्याच्या सरकारने परत मागितली. आता सांगितलं होतं की या अधिवेशनानंतर तो निधी पुन्हा मिळेल आणि मग आपल्या ती निधी सर्व मिळाले, मग तुमचा जिल्हा नियोजनाचा असू द्या, अनेक योजना या महाराष्ट्र सरकारच्या आहेत, पण ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता आमदार महेश बालदी साहेबांनी पंकजा प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त विकासाची कामं आपण या विभागामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक पावसाळा आला का पावसाळ्यामध्ये आमची लोक जीव मोठी धरून असतात, कारण पावसाची पातळी वाढल्यानंतर 5 ते 6 फूटसुद्धा पाणी या रस्त्यावरून जात असतो आणि छोटी छोटी मुलं, वयोवृद्ध माणसं यांना बाजूला स्थलांतरित करावं लागतं. मागच्या 2006 पुरामध्ये सुद्धा आमच्या इथेशी अपघात झाला याच याच्यातून, म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत होतो. मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य असताना आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी संरक्षण भिंतीसाठी इथे 5 लाख रुपये दिले होते, परंतु ज्यांनी टेंडर टाकला तो टेंडर त्यांनी एवढा कमी किमतीमध्ये टाकला, कारण नंतर त्यांनी तो काम अपूर्ण ठेवला आणि तो काम अपूर्ण राहिला आणि माझा निधीसुद्धा तिथे वाया गेला. परंतु आपल्या मनामध्ये होतं का आपल्या या गावाला पुरापासून वाचण्यासाठी संरक्षण भिंत पाहिजे, म्हणून अरुणशेर भगत साहेबांच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, महेश बालदी साहेब या दोघांकडे आम्ही सातत्याने मागणी करत होतो, कुठलाही निधी वापरा परंतु आमच्या गावाला संरक्षण भिंत द्या. साहेब आज आम्हाला आपण 10 लाख रुपयाचा निधी देतात, या 10 लाख रुपयामध्ये आमचं पूर्ण होणार नाही. आमच्या खराब मुख्य रस्त्याचा विषय होता, परंतु रस्ता आपण इतर याच्यातून करता, एक ग्रामपंचायत निधीतून सुद्धा घेऊ. जो शेजारचा आपला नव्याने काम झाला, पूर्वी आम्हाला सांगत होते की असं ह्या घरापासून म्हणजे दीदीच्या घरापासून असा क्रॉस वगैरे होईल, म्हणून या रस्त्याचं आम्ही काम ग्रामपंचायतमधून सुद्धा घेतलं नाही, परंतु हा रस्ता नक्कीच ग्रामपंचायतमधून करू आणि उर्वरित जी आमची सर्वोच्च भिंत असेल, कारण इथून सुरुवात झाल्यानंतर आमचे जे गुर्ज पाद्यांची घरं आहेत तिथपर्यंत नदीचा पात्र आहे आणि नदीचा पात्र तिथेशी थोडासा जास्त खोली नसल्यामुळं, उंचवटा असल्यामुळं पाणी लवकर या भागामध्ये स्पीड होतो. त्याचबरोबरीने
जी साई पॅराडाईज झाले, जो पूर्वी पाणी तिकडं पसरत होता तो पाणी पसरण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं जो पाणी खाडीकडे जायला पाहिजे जास्त वेगाने तो जाण्याचं प्रमाण कमी झालं आणि त्याची ती तुंबी आहे ती आमच्या या गावाला त्याचा सातत्याने त्रास होत होता. आपण सर्वांनी आमची ग्रामस्थांची आमच्या ग्रामपंचायत कुळकीच्या सर्व सदस्यांची मागणी मान्य करून आज जो काम प्रगतीपथावर नेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने, सरपंच उपसरपंचच्या वतीने आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो.